गाव जिले हनुमान बाहेर तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो ऐकडचे तू तिकडं आता मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते, महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार, मग बस तू उभी माया पुढं तिथं, मी तिकडं परवानग्या काढा लावल्या जात येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतो त्या छगन भुजबळा दंगली करायच्या आणि तो करणार 100%। ज्यांच्या अडचणला धक्का लागत नाही ते रॅल्या काढते, धनगर बांधवाला सामान्याला कळतंय हे काय आहे ते सुपारी घातल्यासारखं खेळ छगन भुजबळ हे करतोय, मी छगन भुजबळ दंगली घडणार आहे, छगन भुजबळ एवढा शहाणा नाही, 100% मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडणारी म्हणजे घडणारी ते आमच्या इकडं उपोषण बस छगन भुजबळ आमच्या इकडं तर रॅल्या काढायला लावतो आमच्या इकडं सभा घेत आणि मी जर यावल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं, तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसू तुम्ही येवल्यात उपोषण सुरू केलं मग तिकडं तू आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल, मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठ, आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा, मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला, मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटन तुला, इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादळ लावून द्यायला लागला, इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या, मग तशी शक्यता आहे, शक्यता नाही, मग अॅडवोकेटच येते आता, तो इकडं काडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं, आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय, एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, तीनदा राहिली असती का, तीनदा राहिली असती का, तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का, म्हणजे आमच्याच इकडं मारा मारा लावून द्यायची आणि तो माझ्या बघायची, कारण तो या लोकांना काही त्रास नाही, तो या जातीच्या लोकांना त्रास नाही, तुला त्रास नाही, तो आजीला मोकळा काळजी लॉस होईल, यो ओबीसीचा आणि मराठ्यांचा होईल, धनगराचा आणि मराठ्यांचा होईल, काळजी व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसत, तुला काही नेट नाही ना, तू मोकळा राजकारणासाठी मोकळा, तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं। तुम्ही आत्ता असं म्हणाले की डोक्यात आहे, डोक्यात आहे हे इथलं उतरून तिथेही जाऊन बसू शकता, उचलायची काय गरज आहे, मी कुठं करू शकतो, मी कुठं करू शकतो, मी येवल्यात करू शकतो, नाशिकला करू शकतो, मी हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण करू शकतो, कसं काय नाही होणार, सातारा फाट्यावर होऊ शकतं, तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं, तिकडं होऊ शकतं, तिकडे होऊ शकतं ना, मुंबई नाक्याकडे होऊ शकतं, का नाही होऊ शकत हे आंदोलन, इथून तिथेही करू शकत, कंटिन्यू करू शकत, तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला, तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला, तू आमच्या आमच्या मारा माऱ्या दंगली मुंडक्या कापायला लावणार, तू आता तू रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं, 50 बारे आमच्या तिकडेच काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणच, म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायचे, आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश, आपल्याला काही ताण नाही, निवडून यायला नाही, जातीवादाला काही ताण नाही, जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच, मारा माऱ्या झाल्या तरी धनगराच्या आणि मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या, आपण शेप ते नाही का जुनी म्हणे गाव जिल्हे हनुमान बाहेर तसं ह्यो लांब तुटक बसलाय तिकडं ना, तो ऐकडचे तू तिकडं आता, मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं आणि धनगराचं वाद लावून दिला, आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानं, आता तर आपल्या दारात आहे, दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात, आता लय त्रास व्हायला लागला रे बाप, मग त्यांना किती होता संतावा, आता ध्यानात येतो आहे, मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते, महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथे येणार, मग बस तू ओबी माया पुढं तिथं, तू ओबी ओबीसीचं आंदोलन येणं माया पुढं बस तिथं, तू लय शहाणा नाही ना, तुला वाटतं मीच लय शहाणा आहे, तू या पुढचा शहाणा आहे, मी तिकडं परवानग्या काढायला लावल्या जात येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतं, पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल, ही अक्कल नाही त्याला, त्याला अक्कल नाही, शेण खातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो, पांढरा कशाला झाला म्हणतो तो, त्याला अक्कल नाही, आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बशी, बार बार आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना, आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही, मग तुम्ही वरचे राहणार रॅल्या घेऊन, तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार, तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार, तुम्ही घाणघाण घोषणा देणार, तुम्हीच गाड्या फोडणार मारा माऱ्या करणार आणि मराठ्यावर घालणार तू छगन भुजबळ, बरोबर ना, त्यापेक्षा तुला काय करायचं ना, इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो,
मी तिकडे तुला काय दंगली करायचं आहे तुझं?